ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का, तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. लव्ह मॅरेज करायचं म्हणून 17 वर्षाच्या पोरीनं आपल्या माईचा जीव घ्यावा म्हणल्यानंतर यांना नरकामध्ये सुद्धा जागा मिळणार नाहीये. अरे अशा अवलादी का जन्माला येतात, कारण आम्हाला आमच्या संस्काराचा विसर पडलाय. अरे मरताना सुद्धा 32 वर्षाच्या मराठाच्या पोरानं म्हणावं, मरना तो वैसा भी है और वैसा भी है, लेकिन मरते समय ऐसी मशाल जलाकर चले जाएंगे कि अपने आप को शहंशाह कहने वाला औरंगजेब मरमटों के इलाके में ही कब्र बनकर रह जाएगा. चला चला रे कड्यांनो, चला रे शिवरायांची आणो, हे चला चला रे गड्यांनो, चला रे शिवरायांची आण. अन विचार ठेवा ध्यानी त्यांचा राष्ट्र बनू महान, अन विचार ठेवा ध्यानी त्यांचा राष्ट्र बनू महान. ए नको य जाती नको य पाती, मतभेदांना देऊ मुठ माती. हे नको य जाती नको य पाती, मतभेदांना देऊ मुठ माती. हे अखंड राहो भारत माझा, बंधुत्वाची पेटवू ज्योती. हे काश्मीर ते कन्याकुमारी, ला 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 ला, काश्मीर ते कन्याकुमारी, सर्वच आमची नाती गोती. अरे देश हा माझा देश हा आपला, देश हा माझा देश हा आपला, वाढवू त्याची शान. अन चला चला रे गड्यांनो, चला रे शिवरायांची आण. कारण कुण्या वावळ महाराजाचा हा कार्यक्रम नाहीये. ज्यानं मराठा म्हणून, लक्षात ठेवा मराठा हा प्रांतवाचक शब्द आहे, कारण चौथीला मराठी माणसाचा इतिहास नाही, मराठ्यांचा आहे. आणि त्या इतिहासाच्या पानापानावरती 18 पगड जातींच्या मावळ्यांना जगामध्ये मराठा म्हणून संबोधल्या जातो. मराठा त्याला म्हणावं ज्याला महाराष्ट्राची आण आहे, शिवरायांची शान आहे आणि वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे, अशा माणसाला मराठा म्हणावं. म्हणून मुठभर का वैना तुम्ही जर उभे राहिले, तुम्हाला वाटलं आपल्याला या गाण्याच्या ठेक्यावरती आपण टाळ्या वाजवाव्या, लोक डीजे पुढे नाचायला लाजाना, लक्षात ठेवा. म्हणून शिवाजी महाराज स्वराज्याची प्रतिज्ञा घ्यायला जातात आणि फक्त 7 मावळी बरोबर नेतात, आणि इथं जेवढे आहेत ते फक्त त्या 7 अवलादी आहेत, आणि बाकी जे त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये ज्यांचे ज्यांचे मुडकेन हातपाय छाटले ना, त्या अब्जुल्याच्या अवलादी आहेत, लक्षात ठेवा. व ते कोणत्या का जातीचा आणि धर्माचा असा ना वाटलं तुम्हाला, असं समजू नका पॉकेट पाहून महाराज बोलवला का काय. मी म्हणत असतो महाराष्ट्रातला एकमेव महाराज असेल जो महिन्याला शासनाचा 1,28,000 पगार घेतो, 7 ते 12 महाराज असतो आपण, गुरुजी असतो. म्हणून जे बसलेत ना, तुम्हाला तुमच्या आई वडिलांची शपथ आहे, अरे आपल्या बापाचा बाप असणाऱ्या शंभू राजांच्या जयंती निमित्त जर आपण 2 तास देत असू तर टाळ्या वाजवायला लाजायचं. म्हणून माझ्याबरोबर टाळ्यांची रिदम द्या, पाहू नका. लक्षात ठेवा जयंती वावळ महाराजाची कधीच नसते, वावळ महाराजाचं वर्ष श्राद्ध असतं. तुकोबारायांचं असेल, शिवरायांचं असेल, संभाजी महाराजांची असेल, जयंती असते. अरे जन्मदिवस कुणाचा साजरा केला जातो जो जिवंत आहे. जरी संभाजी महाराज देहान नसले तरी आचरण आणि विचारानं जिवंत आहेत. म्हणून पोरग बापाची जयंती विसरत, बापाचा वाढदिवस विसरत, पण शिवरायांचा संभाजी महाराजाचा विसरत नाही, यातच सर्व आलंय. म्हणून इथं कानाकोपऱ्यामध्ये तुमचे नि माझं आराध्य दैवत असणारे शंभूराजे माझं नि तुमचं बोलणं ऐकत असणार आहे. चला चला रे गड्यांनो, चला रे शिवरायांची आण. विचार ठेवा त्यांनी त्यांचा राष्ट्र बनवू महान. आत्मबळाच्या सामर्थ्याने शिवरायांची गाथा घडली. वीरतेचे तुफान उठले, बलिदानाची नोबत झडली.
द्या हो द्या अम्मासी आता ला 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 ला
आणि चला चला रे गड्यांनो चला रे शिवरायांची आण विचार ठेवा ज्यांनी त्यांचा राष्ट्र बनवू महान. आणि म्हणून माय बापांनो शंभू राजांच्या जयंतीच्या निमित्तानं हे थोडे जरा असे तिरपे करता येतील मला फीडबॅक मिळत नाही. हा शंभू राजांच्या जयंतीच्या निमित्तानं झुंजार छावाणं हा जन्मोत्सव जो आयोजित केलेला आहे इथल्या खुर्ज्या बघितल्या आणि माणसं बघितली की असं कधी कधी वाटू लागतं पाकिस्तानातल्या एखाद्या भागामध्ये तर संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत नाही ना. लक्षात ठेवा स्वातंत्र्याची प्रेरणा मिळवण्याकरिता पुण्यातल्या राजगुरुनगरमधून एका राजगुरुनं तिथं जावं कुठं जावं पंजाबमध्ये जावं आणि मराठ्याचं नाव सुद्धा अजरामर करावं हा 19व्या शतकातला इतिहास आहे. म्हणून भुजगावण्याला कोणी ओळखत नाही. जे आले ते मावळे आणि जे नाही आले ते दशक्रियाविधीवर टपून बसलेले कावळे म्हणायचे. तू म्हणता बा महाराजाला काही देण्यात आले का. लक्षात ठेवा गळ्यात माळ आहे शब्दाला बेमान न होणारी अवलाद म्हणजे वारकरी लक्षात असू द्या. पण कुणीतरी संभाजी महाराजांची जयंती साजरी करताय आर नाही वरती येता आलं तर कमीत कमी ते काय करताय तर संभाजी महाराजाबद्दल काय सांगतात हे ऐकायला आलो पाहिजे. कडे महाराष्ट्रभर ज्या शाहिरानं आवाज गाजवला आपल्याकडे प्रॉब्लेम झाला. तुम्ही जर याच्याऐवजी तमाशा ठेवला असता तर हे सगळं बंद करावं लागलं असतं. म्हणून कोरोनानं दाखवून दिलं ज्याचा महापुरुषांवर आणि देवावर विश्वास नाही अगोदर तो पॉझिटिव्ह आला बरं त्याचा स्कोर सुद्धा कमी आहे आलेला नाहीये. ऑक्सिजन लेवल सुद्धा कमी झालेली नाहीये. फक्त तो डेड बॉडी प्लॅस्टिक मध्ये कुंभत असलेल्या पाहिला आणि याचा एकदम ऑक्सिजन लेवल कमी झाला. देव बावचळलेला नाहीये. अरे माझ्या जर शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची जयंती होत असतील जन्मोत्सव जर एवढ्या आवडीनं लोक करत असतील केवळ आपल्या संभाजीनगरमध्ये नव्हे जिथं माणूस आहे जिथं लढण्याची आस आहे आणि स्वातंत्र्याचा ध्यास आहे अशा ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती होते. शनिवार वाड्यापुढे बाजीराव पेशव्यांचं स्मारक उभा करणाऱ्या बी आर खेडकरांना मी प्रश्न विचारला अप्पा आवेशातलं सर्वात सुंदर शिल्प कोणतं शिल्प बनवत असताना तुम्हाला जास्त आनंद कोणता होतो. तेव्हा वय वर्ष 92 असणाऱ्या बी आर खेडकरांनी सांगावं गुरुजी शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं स्मारक बनवत असताना जाणवतं की आपण तानाजी येसाजी सूर्याजी बाजी यांच्या खानदानामध्ये जन्माला आलेल्या अवलादी आहेत आणि आपलं सद्भाग्य म्हणावं की आपल्याला त्यांचा चेहरा जगाला दाखवता येतो. अरे देव एकदा जन्माला घालतो पण शिल्पकार म्हणून मी हजारदा माझ्या शुभा राजांना आणि संभाजी राजांना जन्माला घालतो. पुढचा प्रश्न मी विचारला अप्पा आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची स्मारक किती बनवली. तेव्हा बी आर खेडकर अप्पांचा बरं वकील साहेब प्रश्न असा होता इथं किती बनवली मला माहिती नाहीये पण माझ्या वहीमध्ये डायरीमध्ये उल्लेख आहे मी नोंद करून ठेवलेली आहे विदेशामध्ये मी जेवढी स्मारक शिवाजी महाराजांची पाठवली आहेत ना त्याची संख्या 250 मग एक बी आर खेडकर नावाचा शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक विदेशामध्ये 250 पाठवत असेल तर लक्षात ठेवा कारण तुकोबाराय म्हणतात तुकामणी ऐसे जयाचे पायिक. तुकोबाराय आपल्या जे 11 अभंग तुकोबारायांनी शिवाजी महाराजांसाठी लिहून ठेवले त्या अभंगामध्ये ते म्हणतात तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक बडिया तो नाईक त्रेलोकीचा. बाळराजे तुम्हाला तानाजी येसाजी सूर्याजी बाजी मुरारबाजी सारखे पाईक जर मिळाले मावळे जर मिळाले तर तुम्ही त्रिलोकीचे राजे होऊन जाल. लक्षात ठेवा जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन बसलेलं आहे. त्या रशियानं ठरवलं तर एका खासामध्ये त्या युक्रेनला गिळंकृत करता आलं असतं पण दुसऱ्या दिवशी ज्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षानं घोषित केलं अब हम गोरीला युद्ध खेलेंगे. अरे जगाच्या इतिहासामध्ये आणि सैन्याला जो धडा शिकवल्या जातो
त्या धड्यामध्ये गोरिला युद्ध हे मराठ्यांचं युद्ध तंत्र आहे, जे युद्ध तंत्र शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांना जगभर पोहोचवलं. अरे 16 वर्षाचं पोरगा आहे, त्याचा देवावर विश्वास आहे, त्याची आई सांगते बाळराजे सूर्योदय झाल्यानंतर जो शस्त्र हातामध्ये घेतो त्याला वीर म्हणावं, आणि सूर्यास्त झाल्यानंतर जो शस्त्र खाली ठेवतो त्यालाही वीर म्हणावं. पण 16 वर्षाचं पोरगा आहे, हे राज्य व्हावं ही तर स्त्रींची इच्छा आहे. पण रात्र झाली की हातामध्ये शस्त्र घेतोय, आणि सूर्योदय झाला की हातातलं शस्त्र बाजूला ठेवतोय. 16 वर्षाचं पोरगं आहे, 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याला धर्माचे आडाखे आहेत, त्याला धर्माचं बंधन आहे, त्याला वीर व्हावं वाटतं, त्याचं कुळ क्षत्रियाचं आहे, पण तरी सुद्धा दरोडे खोरासारखं काम यानं का करावं? कारण 1646 मध्ये त्या 12 मावळातला माणूसच मेलो तरी बेहतर, पण लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे. अरे एखादा तानाजी संभाजीनगर मधून का नाही गेला? अरे एखादा मुरारबाजी जालन्यामधून का नाही गेला? अरे एखादा बाजी प्रभू हा बीड मधून का नाही गेला? त्या 12 मावळातला माणूसच मेलो तरी बेहतर, पण लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे असं का म्हणत होता? स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. अरे झोपलेल्या मराठी माणसाला जाग करणारा, जागत्याला उठत करणारा, उठत्याला पळत करणारा, पळत्याच्या हातात भांडक देऊन मऊ मीना हुणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे, अशा म्हणणाऱ्या तुकोबारायानं मुरदाड झालेल्या मराठी मनाला सांगितलं, मेंढरासारखं जगण्यापेक्षा 4 दिवस का व्हाईना वाघासारखं जगा, येणारे 4000 वर्ष तुम्ही लोकांचे आयडॉल होऊन जाल. म्हणून लक्षात ठेवा, तो औरंगजेबाचा इतिहासकार काफिया खान आहे, आपल्या आलमगीर नावाच्या ग्रंथामध्ये लिहितो, तो म्हणतो या खुदा ये शिवा को पोलादी आदमी कहां से मिल जाते हैं. तो औरंगजेबाचं चरित्र लिहिताना तो औरंगजेब म्हणतो, खुदा हमने दौलत देनी चाहिए, हमने धन देना चाहा, हमने वतन देना चाहा, हमने कहा कि आ जाओ तुम्हें जहांगीर देने के लिए तैयार है, लेकिन शिवा का तानाजी होगा, मुरारबाजी होगा, बाजी होगा, शिवाजी का सीध होगा. वो कहता था सोने रूपे अम्हा मृति के समान, माणिक पाषाण खड़े जैसे तृणवत तनु सोने हे पाषाण, पाई का त्या भिन्न नाही स्वामी. अरे तुझ्या वतनाला काय करतोय, तुझ्या पैशाला काय करतोय? अरे आमच्या राजानं आम्हाला मावळं बनवून असं जगणं दिलंय की मेल्यानंतर सुद्धा, लक्षात ठेवा, आज तानाजी येसाजी सूर्याजी बाजी मुरारबाजी यांचे वंश झाले, खायला भाकर नाहीये, राहायला घर नाहीये, घराला कपडे नाहीये, पण जेव्हा कळतं हे तानाजीचे वंशज आहेत तेव्हा गोल्डन मॅन सुद्धा त्यांच्या पुढे फिकाट ठेवतो का? तुकोबाराय सांगत होते, स्वामी पुढे व्हावी पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. अरे मावळ्यांनो, जर स्वतःला तुम्ही मावळे म्हणून घेत असताल, जर स्वतःला मावळे म्हणून घेत असताल, तर जेव्हा जेव्हा आपला स्वामी संकटात असेल तेव्हा तेव्हा मराठ्याच्या औलादीनं छातीचा कोट केला पाहिजे आणि आपल्या राज्याचं आणि राजाचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून जगामध्ये एकमेव अशी शाही अवतरली ज्याला शिवशाही म्हटल्या जातं, आणि 19व्या शतकामध्ये त्याच शिवशाहीचं अनुकरण ज्यांनी केलं, ज्या ब्रिटिशांना आपण लोकशाहीची जननी म्हणतो, ते लोकशाहीची जननी नाही, ते लोकशाहीचे चोर आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये 18 पगड जातीचा माणूस सुरक्षित होता. नवे नवे आपल्या पोटच्या पोरावर जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा त्या पोराला सुद्धा कटघऱ्यामध्ये उभा करणारा राजा या मराठ्यांच्या कुळामध्ये जन्माला, लक्षात ठेवा. म्हणून इथं जमा झालेले ऐकणारे, अरे तुमचा नाही माझा बोंड मेरो, तानाजी येसाजी सूर्याजी बाजी मुरारबाजी, ज्ञानोबा तुकोबा सावतोबा गोरोबा, अशा 18 पगड जातीच्या मावळ्याची मॅच होतोय. जा कधीतरी उत्तर प्रदेशमध्ये, त्या वर्मा शर्मा कर्मा, मला नाव ठेवायचं नाही, पण त्यांना त्या नावाला इतिहास नाहीये. भोसले नाव आलं, सुर्वे नाव आलं, निंबाळकर नाव आलं, मोरे नाव आलं, बांधल नाव आलं, इथल्या प्रत्येक माणसाच्या आडनावाच्या माग इतिहास आहे. म्हणून पोरग कितीही मोठं झालं, त्यानं बापावरती जर शब्द उगारला तर शेजारी येतून कानफाड फोडतो, नालायका तो तुझा बाप आहे. कितीही मोठा झालास तरी बापापेक्षा पोरग कधीही मोठं नसतं, हा इतिहास कुणी सांगितला माय बापानं? संभाजी महाराजांची जयंती हो, पण पेपरला ऐकल्यानंतर कळालं, अरे हा महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या औलादी नाही आहेत,
लव्ह मॅरेज करायचं म्हणून 17 वर्षाच्या पोरीनं आपल्या माईचा जीव घ्यावा म्हणल्यानंतर यांना नरकामध्ये सुद्धा जागा मिळणार नाहीये. अरे अशा अवलादी का जन्माला येतात? कारण आम्हाला आमच्या संस्काराचा विसर पडलाय. अरे मरताना सुद्धा 32 वर्षाच्या मराठ्याच्या पोरानं म्हणावं, मरना तो वैसा भी है और वैसा भी है, लेकिन मरते समय ऐसी मशाल जलाकर चले जाएंगे कि अपने आप को शहंशाह कहने वाला औरंगजेब मरगठों के इलाके में ही कब्र बनकर रह जाएगा. लक्षात ठेवा. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा.